कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेले पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांचा पत्ता काँग्रेसनं कापलाय. कलमाडी यांच्याऐवजी पुण्यामधून विश्वजित कदम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विश्वजित कदम हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव आहे. तर चंद्रपूरहून नरेश पुगलिया यांचाही पत्ता कट करण्यात आलाय. त्यांच्या जागी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय पालघरमधून राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलंय. तर लातूरमधून दत्तात्रय बनसोड यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेस प्रवक्ते मधुसूदन मिस्त्री यांनी केली आहे. दरम्यान नांदेड, यवतमाळ आणि औरंगाबाद या तीन मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांची नावं अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र चंद्रपूर संजय देवतले, महाराष्ट्र पालघर एसटी राजेंद्र गावित, महाराष्ट्र पुणे विश्वजित कदम, महाराष्ट्र लातूर दत्तात्रय बांसोडे. काँग्रेसने चार नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यापैकी तीन मतदारसंघात कशी बिग फाईट रंगणार आहे एक नजर टाकूया. विश्वजित कदम काँग्रेस, दीपक पायगुडे मनसे त्यांचं आव्हान असणार आहे. सध्या तरी भाजपनं आपला उमेदवार पुण्यातनं दिलेला नाही आहे. पुढची लढत चंद्रपूरसाठी बघा. हंसराज अहिर भाजप यांचा गड असणाऱ्या तथा संजय देवतळे काँग्रेसच्या वतीनं उभे राहणार आहेत. तर वामनराव चटपांचं आप या पक्षाकडून आव्हान असणार आहे. पालघर चिंतामण वनगा भाजपचं एक मोठं नाव, त्यांना आता फाईट म्हणून काँग्रेसच्या वतीनं राजेंद्र गावित यांना पहिल्यांदाच रिंगणात उतरवलं जात आहे. पुण्यात विश्वजित कदम यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच विश्वजित कदमांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने एकेकाळचा सबसे बडा खिलाडी कलमाडींचा पत्ता कापलाय आणि तिथून विश्वजित कदम आता निवडणूक लढवणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.